नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो. तर साधारणतः 9,000 पेक्षा अधिक टॅबचं वितरण मागील वर्षीमध्ये करण्यात आलं होतं. तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की कोणकोणत्या कारणांमुळे अर्ज रद्द होऊ शकतो. तर मागच्या वर्षी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांच्या नावासमोर रिमार्क देखील देण्यात आल्या होता. तर कोणकोणते रिमार्क देण्यात आले होते या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. तर चुकीची कागदपत्रे जर अपलोड केली असतील त्यामुळे देखील अपात्र यादीमध्ये चुकीची कागदपत्रे जर तुम्ही अपलोड केली असतील तर त्रुटी यादीमध्ये नाव येऊ शकतं. तर काही विद्यार्थ्यांनी संपूर्ण कागदपत्रे जे रिक्वायर्ड होते ते अपलोड केले नव्हते. तसेच काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांचे कागदपत्रे अपलोड केले होते, नाव वेगळे होतं, त्यामुळे त्यांना त्रुटी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. तसेच बहुतेकशा विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते मोबाईलमधून अस्पष्ट ब्लर डॉक्युमेंट अपलोड केले होते, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्पष्ट अपलोड केले नसल्याचा रिमार्क त्रुटी यादीमध्ये देण्यात आला होता. तसेच लक्षात घ्या, सदरची योजना फक्त जे विद्यार्थी याच वर्षी म्हणजे सन 2024 दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे इतर वर्षामध्ये उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यामुळे दहावीची परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेले नाही असा रिमार्क देखील यामध्ये स्पष्ट देण्यात येईल. तर त्यांना देखील त्रुटी यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल. त्याचबरोबर विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी जर अर्ज केला असेल तर त्यांना देखील टॅब मिळणार नाहीये, त्यांना देखील अपात्र त्रुटी यादीमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी मागील वर्षीमध्ये डुप्लिकेट अर्ज सादर केले होते, त्यामुळे यावर्षी त्यांनी डुप्लिकेट अर्ज जर सादर केले असतील, डुप्लिकेट डॉक्युमेंट सादर केले असतील तर त्यांना देखील त्रुटी यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल अपलोड केला नसेल त्यांना देखील यामध्ये समाविष्ट केलं जाणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नॉट फिट फॉर कट ऑफ. तर यामध्ये कमीत कमी 60% तरी गुण तुम्हाला असले पाहिजे. 60%पेक्षा कमी असतील तर नॉट फिट फॉर कट ऑफ असा देखील तिथे रिमार्क देण्यात येतो. तर याचबरोबर बोर्ड ऑफ फाईट सर्टिफिकेट किंवा जी रिसिप्ट आहे यावरती तुम्हाला विज्ञान शाखेमध्ये 11वीमध्ये प्रवेश घेतल्याचा उल्लेख असायला पाहिजे. जर विज्ञान शाखेचा उल्लेख नसेल तर तुम्हाला त्रुटी यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल. त्याचबरोबर 10वी उत्तीर्ण वर्ष देखील जर नसेल डॉक्युमेंट तरी देखील तुम्हाला जी त्रुटी यादी आहे त्या त्रुटी यादीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतं. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कारणे आहेत. या कारणामुळे मागील वर्षातील त्रुटी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती. तर यावर्षी देखील ही यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर यासंदर्भातले सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिले जातील.